नमस्कार आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सावजी गरम मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा हे दाखवणार आहे हा मसाला दोन वर्ष जसाच्या तसा राहतो आणि अजिबात त्याचा कलर किंवा सुगंध कमी होत नाही तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा इथे मी धने घेतलेली आहे एक पाव दोनशे पन्नास ग्रॅम धने आहेत ग्लासने तीन ग्लास आहेत मिरची घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम जिरं आहे साधंवालं पंचवीस ग्रॅम शहाजीरा पंचवीस ग्रॅम खसखस आहे पंचवीस ग्रॅम कलमी पंचवीस ग्रॅम आहे मोठी विलायची आहे पंचवीस ग्रॅम नागे केसर आहे पंचवीस ग्रॅम विलायची सारखं दिसतं हे लवंगसारखं सॉरी ही लवंग आहे पंचवीस ग्रॅम सर्व साहित्य पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे कर्णफूल आहे पंचवीस ग्रॅम आणि ही काळी मिरी आहे पंचवीस ग्रॅम साधी मिलायची आहे पंचवीस ग्रॅम आणि खोबऱ्याचं डोल आहे असं डोल मिळतं मसाल्याचं ते आहे अर्धा डोल घेतलेला होता सत्तर ग्रॅम आहे हे सर्व हो। साहित्य साफ करून घेतलेलं आहे स्वच्छ आणि शंभर ग्रॅम आहे तेजपान त्यातल्या ते काड्या वगैरे सगळ्या बाजूला काढून ठेवलं आहे हो आणि छडेला आहे शंभर ग्रॅम छडे छडेला आणि तेजपान शंभर शंभर ग्रॅम घ्यायचं आहे बाकी सर्व साहित्य पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे बघा आता एक कढई घेतलेली आहे मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे छोट्या चमच्यानी पोहे खायच्या चमच्यानी अर्धा चमचा फक्त आणि धने भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला सर्व हे साहित्य एक एक करून भाजायचे आहे कमी गॅसवर करायचं आहे सर्व गॅस मंदच ठेवायचा आहे आणि हळूहळू भाजायचे आहे हा संपूर्ण मसाला करायला तीन ते साडेतीन तास आरामात लागतात तर सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा धने भाजून झाले आता मी इथे जिरं आणि शहा जिरं एक एकत्र भाजून घेत आहे कारण हे एकसारखंच आहे त्याच्यामुळे त्यांना वेळही एकसारखाच लागतो भाजायला म्हणून मी एकसा एकाच वेळेस भाजून घेत आहे थोडंसं तेल टाकलं बिलकुल थेंबर हेही भाजून झालेलं आहे आता मोठी विलायची आणि कर्णफूल भाजून घेत आहे कारण हे थोडं सारखं सारखेच आहेत त्याच्यामुळे यांना भाजायला ए एकच वेळ लागतो जर एक 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 मसाले भाजले तर खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मी असं दोन दोन मसाले भाजत आहे थोडंसं थेंबर तेल टाकून घ्यायचं आणि भाजत जायचं मंद गॅसवरच करायचं आहे सर्व नाहीतर मसाले करपून जातील बघा इथे नाग केसर टाकलेला आहे मी कढईमध्ये आणि लवंग टाकलेली आहे आणि काळी मिरी टाकत आहे आता थोडंसं तेल घालून घेत आहे आणि काळी मिरीसुद्धा म्हणजे हे एकसारख्या कॅटेगरीचे के आहेत त्याच्यामुळे यांना भाजायला सारखाच वेळ लागेल अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत बघा कमी गॅसवर आहे तरी पण खूप जास्त हे झालेलं आहे गरम कढई आता खोबरं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबऱ्यामध्ये तेल नाही टाकायचं आहे कारण खोबऱ्याला तेल सुटतो म्हणून खोबरं भाजून घ्यायचं आहे असं बारीक बारीक तुकडे करून तुम्ही किसूनही करू शकता पण तुकडेच करून घातलेले आहे मी आणि ते कलमी घेत आहे कलमी पण भाजून घ्यायची थोडंसं तेल प्रत्येकाला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि भाजायचं आहे बघा गॅस मंदच आहे तरी पण खूप गरम झालेली आहे कढई आता ही साधी छोटी विलायची पण भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकून तशाच प्रकारे ही भाजताना भाजल्यानंतर छान अशी टम्म फुलते तोपर्यंत ही भाजायची आहे कमी गॅसवर बघा कशी छान फुललेली आहे ही पण भाजून झाली आहे आता आपण खसखस भाजून घ्यायची आहे कढई गरम आहे त्याच्यामुळे खसखस लवकर भाजून होते बघा एकसारखं हलवायचं आहे नाहीतर ती करपून जाईल आता मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल घालून अगदी थोडंसं थेंबर तेल घालायचं आहे आणि भाजून घ्यायच्या आहे मिरच्या कलर चेल, चेंज होतपर्यंत अगदी पटकन भाजून होतात कारण कढई गरमच आहे तुम्ही हे सर्व स्वयंपाक करता करता किंवा दुसरे कामं करता करता सुद्धा मसाले भाजून घेऊ शकता आरामात होतात अगदी मंद गॅसवर एका बाजूला भाजायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाक करायचा बघा आता तेजपान भाजत आहे मी तेजपान दुसऱ्या कढईमध्ये भाजत आहे कारण ती कढई छोटी होत होती थो याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हलवायचं आहे थोडंसं सा हाताच्या साह्याने हल हलवायचं आहे कारण चमच्याने व्यवस्थित हलवता येत नाही बघा मसाले छान भाजून घ्यायचे आहे तेजपान पण तेजपाने झालेलं आहे भाजून आता त्याच कडीमध्ये भाजून घ्यायचं आहे याच्यातसुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे बघा याला चमच्याने व्यवस्थित हलवता येत नाही म्हणून याला हाताने पण हलवायचं असं खालीवर करायचं हाताने आणि त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे अगदी हे दोन मिनटात भाजून होईल बघा कलर चेंज होऊन राहिला आहे आणि असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला मसाले भाजल्यावरच आपला मसाला कशाप्रकारे तयार होईल हे सुद्धा मसाले भाजण्यावर अवलंबून असतं बघा सगळे मसाले झालेले आहेत भाजून आता यांना मस्त आरामात थंड होऊ द्यायचं आहे बारीक करायची अजिबात घाई करायची नाही थंड झालेलं आहे आरामात एक तासपर्यंत ठेवलं होतं मी थंड करायला आता हे सर्व मिक्स करून बारीक करून घेत आहे सुरुवातीला हे मसाले बारीक करून घेते न नंतर तेजपानाने छडेला बारीक करेन चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बघा पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता सर्व भाजून झाले मसाले बारीक करून झाले आहे आता मी छळेला आणि तेजपानसुद्धा बारीक करत आहे हे सुद्धा बारीक झाले आहे आणि याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले बारीक करून झालेले आहेत आता चाळून घ्यायचे आहे सर्व आपल्याला चाळणीनी चाळणी मीडियमच घ्यायची आहे खूप बारीकही नाही आणि खूप ठोकंही नाही बघा छान चाळून घ्यायचं आहे आणि जो ठोकळ उरलेला चाळणीच्यावरचा जो मसाला आहे तो वेगळा ठेवून द्यायचा आहे सुरुवातीला बघा संपूर्ण मसाला चाळून झालेला आहे आता संपूर्ण मसाला चाळून झालेला आहे आता जो उरलेला मसाला होता चाळणीवरचा तो आपल्याला पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे छान आणि तो सुद्धा चाळून घ्यायचा आहे पुन्हा एकदा अजिबात काहीच याच्यामध्ये वाया जात नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे असं चमच्याने मिक्स केल्यानंतर मिक्स होणार नाही म्हणून याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे कारण आपण छडेला आणि तेजपान हे वेगळं बारीक केलं होतं आणि बाकीचे मसाले जे आहे ते वेगळे बारीक केले होते त्याच्यामुळे ते कितीही केलं होतं एकत्र बारीक होणार मिक्स होणार नाही त्यामुळे मी तु पुन्हा एकदा संपूर्ण मसाला जो आहे तो मिक्सरला फिरवून घेणार आहे थोडा अर्ध्या मिनटासाठी असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण मसाला अर्ध्या अर्ध्या मिनटासाठी फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल मसाले आणि मसाला छान तयार होईल बघा मी पूर्ण असं मिक्सरला फिरवून घेतलं जो मार मसाला चाळलेला होता तो संपूर्ण मसाला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मी मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगत आहे कारण हा मसाला दोन वर्ष आपल्याला टिकवायचा आहे दोन वर्ष अडीच वर्ष टिकू शकतो बघा एवढंसाच जाड मसाला उरलेला आहे जो चाळणीवर उरलेला होता चाळून झालेला आहे तो बस थोडंसंच उरलेला आहे मग असा कसा छान मसाला तयार झालेला आहे ले अगदी कलर पण सुंदर आलेला आहे आणि भाजीत टाकल्यानंतर अगदी खूप छान असा सुगंध येतो या मसाल्याला तर अशा प्रकारे मी सावजी मसाला तयार केलेला आहे आता याला छान असं हवाबंद डब्यात भरून ठेवते बघा माझ्याकडे दोन वर्ष पुराणा इथे जुना मसाला आहे अजूनही जसा या तसाच आहे आणि त्याचा सुगंध किंवा त्याचा कलर जो आहे अजिबात चेंज झालेला ना नाही आहे एवढंच उरलेला आहे बघा किती छान मसाला तयार झालेला आहे मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका नाही आवडलं तर डिसलाईक करा काहीच हरकत नाही पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद